सगळ्या जगाने आता हळदीच्या औषधी गुणधर्मांवरती शिक्कामोर्तब केलेलं आहे. या सुपर फूडची सगळ्या जगाने दखल घेतलेली आहे. आता ह्या हळदीचे आपल्या आरोग्यासाठी नेमके फायदे काय काय आहेत आणि आपण आपल्या आहारामध्ये भाज्यांमध्ये ही हळद तर वापरतोच, पण अजून कुठल्या प्रकारे आपण ह्या हळदीचा आपल्या आहारात समावेश करू शकतो ज्यामुळे ह्याचे जास्तीत जास्त फायदे आपल्या आरोग्यासाठी होतील, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर, माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर सगळ्यात आधी ह्या हळदीचे औषधी गुणधर्म काय आहेत हे आपण बघूया. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की हळद हा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मसाल्याचा पदार्थ आहे. कित्येक वर्षापूर्वीपासून ह्या हळदीला आपण आपल्या स्वयंपाकघरात आपल्या आहारात अतिशय महत्वाचं स्थान दिलेलं आहे. कारण आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे या हळदीमध्ये हिलिंग प्रॉपर्टीज आहेत. हृदयाचे आजार, श्वसन संस्थेचे आजार, आर्थरायटिस सारख्या आजारांमध्ये या हळदीचा औषधासारखा वापर केलेला आपल्याला दिसून येईल. तसंच या हळदीमध्ये शरीरामध्ये जी अंतर्गत सूज असते ती सूज कमी करण्याच्या सुद्धा प्रॉपर्टीज आहेत. आपल्या शरीरामध्ये जे विषारी पदार्थ वेळोवेळी तयार होतात त्या विषारी पदार्थांमुळे आपल्या शरीरात पेशीमध्ये जो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण होत असतो तो स्ट्रेस कमी करण्याच्या प्रॉपर्टीज सुद्धा ह्या हळदीमध्ये आहेत. तर हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस, ही अंतर्गत सूज हे बऱ्याच जुनाट आजारांची मूळ कारण आहेत. तर हे कमी करायला हळद मदत करते. तसंच हळदीमध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टीज सुद्धा आहेत. तर ह्या हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा एक घटक आहे ज्याच्यामध्ये हे सगळे औषधी गुणधर्म आहेत. आणखी पण काही घटक हळदीमध्ये आहेत, पण कर्क्युमिन हा यातला मुख्य घटक आहे ज्याच्यामध्ये हे औषधी गुणधर्म आहेत. आणि ह्या कर्क्युमिन मुळेच आपल्या हळदीला ब्राइट पिवळा रंग दिसतो. हा जो कर्क्युमिन नावाचा घटक आहे तो आपल्या शरीरात व्यवस्थित रित्या शोषला गेला तरच आपल्याला त्याचे फायदे मिळतात. पण प्रॉब्लेम काय माहिती का, हा कर्क्युमिन जो आहे ना हा फार इझिली आपल्या शरीरामध्ये ऍब्सॉर्ब होऊ शकत नाही. याला सायंटिफिक टर्म काय, या कर्क्युमिनची लो बायो अवेलेबिलिटी. म्हणूनच आपण आपल्या आहारामध्ये जी काही भाज्या बनवताना किंवा ज्या प्रकारे ही हळद घेतो त्या हळदीतलं कर्क्युमिन आपल्या शरीरात शोषलं जाण्याचं प्रमाण हे कमी आहे. तर ह्या कर्क्युमिनचं आपल्या शरीरामध्ये चांगल्या रीतीने शोषण होण्यासाठी काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे, त्याचा तुम्हाला जरूर फायदा होईल. हळदीमध्ये हे कर्क्युमिन तर असतंच, पण या कर्क्युमिनच्या सेपरेट टॅबलेट सुद्धा तुम्हाला बाजारामध्ये मिळताना दिसतील. पण हे कर्क्युमिन तुम्ही टॅबलेट स्वरूपामध्ये जरी तुमच्या शरीरामध्ये घेतलं तरी ते तेवढ्या प्रमाणात शोषलं जात का, हा पण एक मोठा प्रश्न आहे ना. म्हणून अशा टॅबलेट्स न घेता आपल्या घरामध्ये जी हळद असते तीच जर आपण योग्य रीतीने घेतली तर हे हळदीतलंच कर्क्युमिन आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित रित्या शोषलं जाईल आणि आपल्याला त्याचे पूर्ण बेनिफिट्स मिळतील. तर त्या टिप्स आपण बघूया. तुम्ही हे कर्क्युमिन जेवढं नॅचरल फॉर्म मध्ये घ्याल ना तेवढं ते जास्त चांगलं रित्या आपल्या शरीरात शोषलं जातं, ना की तुम्ही टॅबलेट किंवा अशा स्वरूपात घेतलं तर ते शरीरात शोषलं जाण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. तर सगळ्यात पहिली टिप काय माहिती का, ज्या ज्या वेळी तुम्ही हळद घ्याल त्या त्या वेळी त्याच्यामध्ये तुम्ही हेल्दी फॅटचा समावेश करा. कारण हे कर्क्युमिन जे आहे ना हे फॅट सॉल्युबल आहे, ते फॅट्स मध्येच विरघळतं, त्यामुळे हेल्दी फॅट्स त्याच्यामध्ये ऍड करणं अतिशय गरजेचं आहे. तुम्ही जर ही हळद नुसती पाण्यातून घेत असाल तर त्यातलं कर्क्युमिन तुमच्या शरीरात शोषून घेतलं जाण्याचं प्रमाण कमी असेल. तेच जर तुम्ही त्याच्यामध्ये थोडस तूप ऍड केलं तर ते तुमच्या शरीरामध्ये जास्त चांगल्या पद्धतीने शोषलं जाईल. कारण नुसत्या पाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचे फॅट्स नसतात. आणि ह्याच्यामुळेच बघा, आपल्या भारतामध्ये आपल्या भाज्यांमध्ये आपण जी हळद घालतो तर ती फोडणीमध्ये घालतो, त्याच्यामध्ये फॅट्स असतात. आपण जे तेल तूप भाज्यांची फोडणी बनवताना वापरतो त्याच्यामध्ये ही हळद आपण घालतो, त्यामुळे त्यातलं कर्क्युमिन खूप चांगल्या पद्धतीने आपल्या शरीरामध्ये शोषलं जाऊ शकतं. त्यामुळे आपली पद्धत खूप छान आणि योग्य आहे. तर हे भाज्या बनवायचं आहेच. दुसरी गोष्ट म्हणजे आपण दूध हळद घेतो तर ही सुद्धा खूप चांगली पद्धत आहे, कारण दुधामध्ये सुद्धा हेल्दी फॅट्स असतात, त्यामुळे तीही चांगली पद्धत आहे. तर गाईचं दूध, म्हशीचं दूध, बदामाचं दूध, ज्या कुठल्या
प्रकारचं दूध तुम्हाला सूट होतं, त्या दुधामध्ये जर तुम्ही ही हळद घातली तर ते अतिशय चांगलं आहे. तुम्ही ऐकलंच असेल की आपल्या घरामध्ये ज्या आई आजी पणजी असतात त्या आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी 20-30 मिनिटं आधी हे दूध हळद घ्यायचा सल्ला देतात. त्यामुळे झोपही छान लागते, तुमच्या शरीरात झालेली झीज भरून निघते, अंतर्गत सूज कमी व्हायला मदत होते आणि बॉडी रिकवर व्हायला सुद्धा मदत होते. त्यामुळे ही सुद्धा खूप चांगली पद्धत आहे. याचबरोबर या दूध हळदीमध्ये जर तुम्ही चिमूटभर दालचिनीची पावडर, सुंठ पावडर, पावसाळ्यामध्ये तर तुम्ही जर सुंठ पावडर घातली तर ते खूप जास्त फायदेशीर आहे. आणि अजून एक टिप म्हणजे काय माहिती का, ज्या ज्या वेळी तुम्ही ह्या हळदीचा उपयोग कराल त्या त्या वेळी त्याच्यामध्ये 2-3 चिमूट काळी मिरीची पावडर घाला. कारण काळी मिरीमध्ये असणारा पिपेरिन नावाचा जो घटक आहे तो घटक हे कर्क्युमिन आपल्या शरीरामध्ये खूप चांगल्या रीतीने शोषलं जायला मदतच करतं. त्यामुळे या काळी मिरी पावडरचा सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता. अगदी 2 चिमूट घातलं तरी चालेल, पण नक्की घाला. पेपेरिन मुळे जी लो बायो अवेलेबिलिटी आहे ती एनहान्स व्हायला मदत होते. कित्येक स्टडीज मध्ये असं लक्षात आलेलं आहे की कर्क्युमिन आणि पेपेरिन जर तुम्ही एकत्र कॉम्बिनेशन मध्ये घेतलं तर कर्क्युमिन तुमच्या शरीरामध्ये शोषलं जाण्याचं प्रमाण हे 200 पटीने वाढतं. तर आता मी तुम्हाला हळदीचे गुणधर्म पण सांगितले, ही हळद घेण्याचे काय फायदे आहेत, यातला कुठला घटक महत्वाचा आहे हे सगळं सांगितलंय. तर आता दूध हळद योग्य पद्धतीने कसं बनवायचं ते आपण व्हिडिओच्या शेवटी त्याची रेसिपी सुद्धा बघूया, म्हणजे तुम्हाला ह्याचे जास्तीत जास्त फायदे होतील. तर चला मग लगेच रेसिपी बघूया. 2 कप गाईचं दूध उकळायला ठेवायचं, त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा किसलेलं आलं घालायचं, थोडासा गवती चहा घालायचा, थोडीशी तुळस घालायची आणि 2-3 चिमूट मिरपूड घालायची आणि 2 छोटे चमचे हळद घालायची. आता हे छान ढवळून घ्यायचंय आणि याला मस्त उकळी येऊ द्यायची आहे. हे उकळलं की आपण गॅस बंद करूया. हे गाळून घ्यायचं आणि दूध हळदमध्ये गरज नाही आहे, पण तुम्हाला आवडत असल्यास ह्याच्यामध्ये अगदी 1/2 चमचा तुम्ही गाईचं तूप घालू शकता. आणि तुम्ही जर पाण्यातनं घेणार असाल तर 1 कप पाण्यामध्ये 2 छोटे चमचे हळद आणि 2-3 चिमूट मिरपूड घालून हे उकळून घ्यायचं, गाळून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा घ्याल तेव्हा ऐनवेळी 1/2 चमचा गाईचं तूप घालायचं. अशा पद्धतीने तुम्ही दूध हळद घ्या, हळदीचे शॉट्स घ्या, तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि असाच एक छान व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.